हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। सध्या आपण स्टेरिओ केमिस्ट्रीचे सीरीज बघत आहोत। फर्स्ट पार्ट मध्ये आपण आयसोमेरिझम, त्याचे टाइप्स, डेफिनेशन, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाइप्स, स्टेरिओ आयसोमेरिझम हे बघितलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण ज्योमेट्रिकल आयसोमेरिझमचा स्टडी करणार आहोत। पहिले ज्योमेट्रिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन बघूया। द स्टेरिओ आयसोमर्स विच पजेसेस द सेम मॉलिक्युलर फॉर्मुला अँड स्ट्रक्चरल फॉर्मुला बट डिफर इन द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप्स इन स्पेस ड्यू टू रेस्ट्रिक्टेड रोटेशन अराउंड डबल बॉन्डेड ॲटम्स आर नोन एज ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम। पश्चिम स्टेरिओ आयसोमर्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्मुला आणि स्ट्रक्चरल फॉर्मुला हा सारखा असतो, पण स्पेसमध्ये अरेंजमेंट करताना हे ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केले जातात। तर आता हे ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीने का अरेंज केले जातात, तर डबल बॉन्ड असलेल्या ॲटमच्या साईडला एक रेस्ट्रिक्टेड असं रोटेशन असतं, त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केले जातात आणि यालाच ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणतात। आता रेस्ट्रिक्टेड रोटेशन म्हणजे नेमकं काय आपण हे बघूयात। एनी अटेम्प्ट टू रोटेट वन ऑफ द कार्बन ॲटम्स विल ब्रेक द पाय बॉन्ड, दिस इज नोन एज रेस्ट्रिक्टेड रोटेशन। द पाय बॉन्ड प्रिव्हेंट्स द रोटेशन बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप बोथ अबोव अँड बिलो द प्लेन ऑफ द ॲटम्स। म्हणजेच जर आपण एखादा कार्बन आयटम रोटेट करायचा प्रयत्न केला तर तिकडे पाय बॉन्ड ब्रेक व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे त्याला आपण रेस्ट्रिक्टेड रोटेशन म्हणतो। कंडिशन्स फॉर ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम। द ग्रुप्स अटॅच टू इच ऑलिफिनिक कार्बन आयटम मस्ट बी डिफरंट, दॅट इज ए बी सी इक्वल टू सी डी ई। कार्बनला अटॅच असलेले चारही ग्रुप हे डिफरंट असतात। आता याला काही एक्सेप्शनल केस सुद्धा असू शकतात। फॉर एक्झाम्पल ब्युटीन, वन आयसोब्युटीन अँड आयसोब्युटीन डू नॉट शो ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम। देर आर टू टाइप्स ऑफ ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम, फर्स्ट सीस आयसोमर अँड सेकंड ट्रान्स आयसोमर। सीस आयसोमर, वेन द सिमिलर ग्रुप्स आर ऑन द सेम साईड ऑफ द डबल बॉन्ड देन इट इज कॉल्ड एज सीस आयसोमर। जेव्हा डबल बॉन्ड कार्बनच्या सेम साईडला सारखा ग्रुप असतो तेव्हा त्याला सीस आयसोमर म्हणतात, आणि ट्रान्स आयसोमर एक्झॅक्टली अपोजिट आहे। वेन द सिमिलर ग्रुप्स आर ऑन द अपोजिट साईड ऑफ द डबल बॉन्ड देन इट इज कॉल्ड एज ट्रान्स आयसोमर। जेव्हा डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला सेम ग्रुप असतात तेव्हा तिथे ट्रान्स आयसोमर होतात। ट्रान्स आयसोमर्स इज मोर स्टेबल दॅन सीस आयसोमर बिकॉज इन द ट्रान्स आयसोमर द सिमिलर ग्रुप्स आर अवे फ्रॉम इच अदर अँड नो स्टेरिक इंटरॅक्शन, देअर फॉर नो इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल अँड बिकम मोर स्टेबल। व्हाईल इन सीस आयसोमर द सिमिलर ग्रुप्स आर क्लोज टू इच अदर अँड कॉज स्टेरिक इंटरॅक्शन, देअर फॉर इंटरनल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल इन्क्रीजेस अँड बिकम लेस स्टेबल। ट्रान्स आयसोमर हे सीस आयसोमर पेक्षा जास्त स्टेबल असतात, कारण त्याचे सिमिलर ग्रुप्स हे अपोजिट साईडला असतात म्हणजेच एकमेकांपासून दूर असतात, त्याच्यामुळे त्यांच्यात कुठलंही स्टेरिक इंटरॅक्शन नसते। आणि सीस आयसोमरमध्ये सिमिलर ग्रुप हे एकाच साईडला असतात आणि ते क्लोज असतात, त्याच्यामुळे तिकडे स्टेरिक इंटरॅक्शन असते, त्याच्यामुळे ट्रान्स आयसोमर हे सीस आयसोमरपेक्षा मोर स्टेबल आहेत। देअर आर थ्री डिफरंट टाईप्स ऑफ ज्योमेट्रिकल आयसोमर्स। टाईप फर्स्ट ए बी सी इक्वल टू सी ए बी, म्हणजे कार्बनच्या डबल बॉन्ड असलेल्या कार्बनच्या दोघ साईडला ए बी ग्रुप म्हणजे सारखे ग्रुप असतात। फॉर एक्झाम्पल मॅलिक ऍसिड अँड फ्युमरिक ऍसिड। मॅलिक ऍसिड हे सीस आयसोमरचं एक्झाम्पल आहे आणि फ्युमरिक ऍसिड हे ट्रान्स आयसोमरचं एक्झाम्पल आहे। मॅलिक ऍसिडमध्ये सी ओ एच हा ग्रुप सेम साईडला आहे आणि हायड्रोजन सुद्धा सेम साईडला आहे, त्याच्यामुळे हे सीस आयसोमरचं एक्झाम्पल आहे। आणि ट्रान्स आयसोमरमध्ये सी ओ एच ग्रुप अपोजिट साईडला आहे आणि हायड्रोजन सुद्धा अपोजिट साईडला आहे, त्याच्यामुळे हे ट्रान्स आयसोमरचं एक्झाम्पल आहे। टाईप टू ए बी सी इज इक्वल टू सी ए डी, म्हणजेच कार्बनला दोन मॉलिक्युल हे सारखेच अटॅच आहेत आणि दोन मॉलिक्युल हे वेगळे आहेत। एक्झाम्पल आयसोक्रोटोनिक ऍसिड अँड क्रोटोनिक ऍसिड। आयसोक्रोटोनिक ऍसिड हे सीस आयसोमरचं एक्झाम्पल आहे आणि क्रोटोनिक ऍसिड हे ट्रान्स आयसोमरचं एक्झाम्पल आहे। आयसोक्रोटोनिकमध्ये हायड्रोजन एकाच साईडला आहेत, त्याच्यामुळे इथे सीस आयसोमर होतं आणि इकडे हायड्रोजन
अपोजिट साइडला असल्यामुळे हे ट्रांस आइसोमरचे एग्जांपल आहे. टाइप 3 एबीसी इक्वल टू सीडीई. या टाइप मध्ये कार्बनला अटॅच असलेले चारही ग्रुप वेगळे आहेत. एज इन मेनी केसेस इट इज नॉट पॉसिबल टू डेजिग्नेट द ज्योमेट्रिकल आइसोमर्स बाय सीस ट्रांस नॉमेनक्लेचर. चान इन गोल्ड प्रीलोग हैव सजेस्टेड दिस सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर इन टर्म्स ऑफ प्रायोरिटी ऑफ ग्रुप्स एट ईच डबल बॉन्डेड कार्बन एटम. इन इजिड आइसोमेरिज्म स्टीरियो आइसोमर्स हैव डिफरेंट ज्योमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ एटम्स और ग्रुप्स अबाउट रिस्ट्रिक्टेड बॉन्ड. इन दिस आइसोमेरिज्म नो नीड ऑफ ईच डबल बॉन्डेड कार्बन एटम मस्ट कंटेन एटलीस्ट वन सिमिलर एटम और ग्रुप. या टाइप मध्ये अपन सीस आणि ट्रांस आइसोमेरिज्म यूज नाही करू शकत, त्याच्यामुळे आपण यामध्ये न्यू टर्म बघणार आहोत, ती म्हणजेच इजिड आइसोमेरिज्म. ई कॉन्फिग्युरेशन, ई म्हणजे एंटगेगेन, याचा मीनिंग असा आहे की अपोजिट साइड. आपण ट्रान्स आणि सीस मध्ये बघितलं होतं की सीस मध्ये सिमिलर साइड असते आणि ट्रान्स मध्ये अपोजिट साइड असते. तसेच ई अँड झेड मध्ये सुद्धा झेड मध्ये सेम साइड असते आणि ई मध्ये अपोजिट साइड असते. फक्त फरक एवढाच आहे की ई झेड मध्ये चारही ग्रुप हे वेगवेगळे असू शकतात आणि सीस ट्रान्स मध्ये तशी कंडिशन नाही आहे. ई कॉन्फिग्युरेशन, इफ बोथ द फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप्स आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड देन दिस कॉन्फिग्युरेशन इज कॉल्ड ई कॉन्फिग्युरेशन. फर्स्ट प्रायोरिटी असलेले दोघं ग्रुप जर अपोजिट साइडला असतील तर त्याला आपण ई कॉन्फिग्युरेशन म्हणतो आणि याच्या अपोजिटच झेड कॉन्फिग्युरेशन आहे. If both the first priority groups are on the same side of the double bond, then this configuration is called as Z configuration. जेव्हा first priority असलेले group किंवा second priority असलेले group हे जर सारख्याच side ला असेल तर तिकडे Z configuration होतं. For example, butene, यामध्ये आपण बघतोय की CH3 group आणि hydrogen हे एकाच side ला आहे. यामध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा हायड्रोजन पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे आपण याला फर्स्ट प्रायोरिटी देतो आणि हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी देतो. तसेच इकडे सुद्धा आहे, याला फर्स्ट प्रायोरिटी आणि याला सेकंड प्रायोरिटी. फर्स्ट प्रायोरिटी असलेले ग्रुप हे सेम साइडला आहे, त्याच्यामुळे झेड आयसोमरचं एक्झाम्पल आहे. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट प्रायोरिटी असलेले ग्रुप अपोजिट साइडला ठेवले आहे आणि सेकंड प्रायोरिटी असलेले ग्रुप सुद्धा हे अपोजिट साइडलाच येतील, त्याच्यामुळे हे ई आयसोमरचं एक्झाम्पल आहे. आपण इझेड आयसोमरचे काही एक्झाम्पल बघूयात ज्याच्याने अजून क्लिअर होईल तुम्हाला. आता क्रोटोनिक ऍसिड मध्ये दोन हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे आणि एक CH3 आणि दुसरा COH ग्रुप आहे. आपण प्रायोरिटी डिसाइड करताना अशी डिसाइड करतो, म्हणजे पहिले इकडे प्रायोरिटी देऊ. हायड्रोजनचं ऍटॉमिक नंबर एक असल्यामुळे त्याला तर सेकंड प्रायोरिटी जाईल. इकडे कार्बन अटॅच असल्यामुळे याला फर्स्ट प्रायोरिटी. तसंच या साईडला सुद्धा हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी आणि CH3ला फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजेच फर्स्ट प्रायोरिटी असलेले ग्रुप हे अपोजिट साईडला आहे, त्याच्यामुळे याला ई आयसोमर म्हणतात. सेकंड एक्झाम्पल सुद्धा ई आयसोमरचं आहे. आपण जर याला ब्रेक केलं तर त्या हॅलोजन मध्ये आपल्याला माहिती आहे फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन. टॉप टू बॉटम ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे ब्रोमिनला फर्स्ट प्रायोरिटी राहील आणि क्लोरिनला सेकंड प्रायोरिटी राहील. इकडे हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी राहील आणि CH3ला फर्स्ट प्रायोरिटी राहील. याच्यात सुद्धा अपोजिट साइडला असल्यामुळे आपण याला सुद्धा ई आयसोमर म्हणतो. थर्ड एक्झाम्पल आहे 3-methyl-4-propyl-Z3-octane, म्हणजे हे झेड आयसोमरचं एक्झाम्पल आहे. आता आपण ब्रेक करू. पहिले इकडे बघितलं तर आपल्याला या साईडला चार कार्बन अटॅच दिसतात आणि इकडे तीन कार्बन अटॅच दिसतात. म्हणजेच फर्स्ट प्रायोरिटी या ग्रुपला जाईल आणि सेकंड प्रायोरिटी या ग्रुपला जाईल. तसंच इकडे CH3 आणि C2H5 अटॅच आहे, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी इकडे जाईल आणि सेकंड प्रायोरिटी CH3ला जाईल. इकडे सेम प्रायोरिटी असलेले ग्रुप सेम साइडला आहे, त्याच्यामुळे हे झेड आयसोमरचं एक्झाम्पल आहे. फोर्थ एक्झाम्पल 1-bromo-1-2-dichloroethene.
या एक्झाम्पल मध्ये आता क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, हायड्रोजन आहे. आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की ब्रोमीनला फर्स्ट प्रायोरिटी जाते आणि क्लोरीनला सेकंड प्रायोरिटी जाते. पण इकडे आता क्लोरीन आणि हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे क्लोरीनला फर्स्ट प्रायोरिटी येईल आणि हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी येईल. इकडे अपोजिट साईडला असल्यामुळे हे ई आयसोमरचे एक्झाम्पल आहे. आणि लास्ट एक्झाम्पल आहे 2,4-हेक्साडाईन. हे थोडंसं डिफिकल्ट एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये इकडे सुद्धा ब्रांच फॉर्म होते आणि इकडे पण ब्रांच फॉर्म होते, त्याच्यामुळे आपण प्रायोरिटी देताना इकडे दोघं साईडला देणार आहोत. म्हणजे आता इकडे हायड्रोजन आणि इकडे कार्बन, हे या कार्बनला अटॅच आहे आणि या कार्बनला हायड्रोजन आणि CH3 अटॅच आहे. फर्स्ट प्रायोरिटी या CH3 ला जाईल, सेकंड प्रायोरिटी या हायड्रोजनला जाईल. इकडे कार्बन असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी आला आणि सेकंड प्रायोरिटी आला. म्हणजे इकडे सिमिलर ग्रुप सॉरी सिमिलर प्रायोरिटी असलेले ग्रुप सेम साईडला आहे, त्याच्यामुळे हे झेड आयसोमरचं झालं. आता आपण इकडच्या साईडला बघूया. ह्या कार्बनला कार्बन, हायड्रोजन, नंतर हायड्रोजन आणि परत CH3 ग्रुप अटॅच आहे. आता प्रायोरिटी देऊन घेऊया आपण याला. पण इकडे कार्बन असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी याला जाईल, सेकंड प्रायोरिटी हायड्रोजनला जाईल. तसेच इकडे फर्स्ट प्रायोरिटी या CH3 ग्रुपला जाईल आणि हायड्रोजनला सेकंड प्रायोरिटी जाईल. म्हणजे इकडे सुद्धा सेम प्रायोरिटी असलेले ग्रुप सेम साईडला आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा झेड आयसोमर आहे. त्याच्यामुळे आपण हे 2,4-हेक्साडाईन झेड झेड लिहिलेलं आहे, कारण की दोघं साईडला आपण झेड आयसोमर बघितलं. आय होप तुम्हाला हे ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम समजलं असेल. यामध्ये आपण सिस ट्रान्स बघितलं, इझेड आयसोमेरिझम बघितलं. सिस ट्रान्स मध्ये आपण सिस आयसोमेरिझम मध्ये सिमिलर ग्रुप हे सेम साईडला असतात, ट्रान्स मध्ये सिमिलर ग्रुप हे अपोजिट साईडला असतात. त्याचप्रमाणे ई आणि झेड आयसोमेरिझम मध्ये सुद्धा फर्स्ट प्रायोरिटी असलेले ग्रुप अपोजिट साईडला असतात, तेव्हा तिथे ई आयसोमेरिझम असतं आणि सेम साईडला असतं तेव्हा झेड आयसोमेरिझम असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.